तर पहा पेशीवर प्रश्न काय विचारत आहे, काय विचारत आहे, पेशीचा शोध कोणी लावला, तर उत्तर काय राहील, रॉबर्ट हुक। कोणी लावला शोध बेटा? रॉबर्ट हुक ने शोध लावला, लक्षात ठेवा। आता अजून महत्त्वाचं म्हणजे काय की तुम्हाला की जे पेशी आहे या पेशीचे ऊर्जा केंद्र, पेशीचे काय बोलतो मी, ऊर्जा केंद्र कोण आहे, तर ते आहे मायट्रोकांडिया। काय लक्षात ठेवायचंय, मायट्रोकांडिया म्हणजे त्यालाच आपण तंतुकणिका असं बोलत असतो। काय बोलत असतो, तंतुकणिका। अजून तुम्हाला प्रश्न विचारतात हे की खरबडीत अंतर्द्रावी जालिका आणि गुळगुळीत अंतर्द्रावी जालिका याच्यामध्ये फरक काय, तर लक्षात ठेवायचंय जी खडबडीत अंतर्द्रावी जालिका असते, सगळं डायग्राम थ्रू मी तुम्हाला सांगतो, खडबडीत खडबडीत जे काय असते अंतर्द्रावी जालिका त्याला एंडोप्लाझ्मिक रेटिकुलम असं म्हणतात, ई आर कळलं का, तर खडबडीत अंतर्द्रावी जालिका, अंतर्द्रावी जालिका जी असते बेटा याला एंडोप्लाझ्मिक रेटिकुलम असं म्हणतात, लक्षात ठेवा हे ई आर। आता याच्यावर काय असतं माहिती आहे का, ज्या ह्या अशा असतात ना ह्या, तर याच्यावर असे काय असतात, त्याच्यात रायबोझोम्स असतात। काय असतात बेटा, रायबोझोम्स असतात, आणि म्हणून ती खरबडीत होत असते, एक गुळगुळीत असते, त्या गुळगुळीत याच्यावर तुम्हाला इथं रायझोम नसतात पण याच्यावर असतात खडबडीतवर, कळालं का, याला म्हणायचं खडबडीत, काही प्रॉब्लेम असा पण प्रश्न विचारत आहे। आणि अजून महत्त्वाचं की पेशी ज्या असते बेटा पेशी याच्यामधील आत्मघाती सुसाईड बॅग, आत्मघाती पिशव्या कोणाला म्हणतात, त्या त्यालाच ॲटोलिसिस म्हणजे त्यालाच स्वयंवलन असं म्हणतात त्या क्रियेला, तर हे आत्मघाती पिशव्या ज्या आहेत ना त्या घडून आणतात स्वयंवलन, तर हे आत्मघाती पिशव्या कोणाला म्हणतात हा प्रश्न तुम्हाला विचारला चालला, तर इथं ते असतं बेटा लयकारिका। काय आहे याचं उत्तर, लयकारिका, लक्षात ठेवा हे महत्त्वाचे प्रश्न आहेत पेशी चॅप्टरवरचे, बरं का। आता सांगतो हा अजून एक प्रश्न असा विचारला चालला बघा नेहमीच की बाबा आधी केंद्र की पेशी आणि केंद्र की पेशी मध्ये फरक काय, तर बघा आधी केंद्र की पेशी काय बोलतो मी लक्षात येते का, प्रोक्युरेटिक त्याला म्हणतात, आणि एक असतं आणि एक युक्युरेटिक असतं, म्हणजे प्रोक्युरेटिक आणि एक युक्युरेटिक म्हणजे त्याला आधी केंद्र की पेशी आणि केंद्र की पेशी म्हणतो आपण, तर आधी केंद्र की, आधी केंद्र की म्हणजे की बाबा हे पहिल्या टप्प्यातील प्राथमिक टप्प्यातील की जे त्याला केंद्र परिपक्व नसतं फक्त केंद्र आम्ल असतं, काय बोलतो मी, आणि केंद्रकाला पटल नसतं, काय बोलतो मी, केंद्रकाला पटल नसतं, म्हणजेच याच्यामध्ये प्राथमिक अवस्थेत असते ती पेशी त्याला म्हणतो आपण आधी केंद्र की पेशी। जर स्पष्टच तुम्हाला सांगायचं झालं काय माहिती आहे का, की ज्यामध्ये ज्या पेशीमध्ये फक्त पेशी द्रव्ये आणि केंद्रद्रव्ये आणि पेशीपटल इतकेच घटक असतात, पेशी द्रव्ये केंद्रक द्रव्ये आणि पेशीपटल त्याला आधी केंद्र की म्हणजे साध्या पेशी असतात या प्राथमिक, आणि केंद्र की पेशी ज्या असतात ना बेटा तर याच्यामध्ये विविध अंगके असतात आणि केंद्रक हे पटलबद्ध असतं, याच्यामध्ये केंद्रक जे आहे केंद्रक हे तर याला पटल नाही आहे, पण याच्यामध्ये जे आधी केंद्र की बोलतो आपण ह्या याच्यामध्ये केंद्रक नाही, पण केंद्र की ज्या पेशी आहेत ना तर याच्यामध्ये काय असतं जे केंद्रक आहे बेटा असं केंद्रक आहे ना, तर या केंद्रकाला पटल असतं, असं काय असतं, पटल असतं म्हणजे विकसित केंद्रक असतं, तिथं अविकसित केंद्रक असतं, लक्षात येते का, म्हणजेच ही विकसित पेशी असते केंद्र की पेशी त्याला युकॅरियोटिक आणि एक प्रोकॅरियोटिक असं बोलतो आपण, प्रो म्हणजे पूर्वीची आधी, कळालं का, हे पण प्रश्न लक्षात ठेवा महत्त्वाचा आहे। आणि पेशी आता बघा लक्ष द्या मी काय बोलतो की पेशीचा जो सिद्धांत आहे तर याच्यावर काय की रचनात्मक आणि कार्यात्मक घटक आपल्या शरीराचा, काय बोलतो लक्षात येते का, आपल्या शरीराचा काय बेटा रचनात्मक आणि कार्यात्मक घटक, सगळे जण लक्ष द्या की आपण शेवटचा पार्ट या शरीराचा शेवटचा पार्ट म्हणजे अतिशय सूक्ष्म आपण डिव्हिजन करत गेलो भाग करत गेलो तर सगळ्यात शेवटचा पार्ट आपल्याला जसं की अणु असतो पदार्थाचा तसा शरीराचा तो काय असणार आहे पेशी आणि तो रचनात्मक आणि कार्यात्मक घटक आहे। मग प्रश्न तुम्हाला विचारतात की बाबा शरीराचा रचनात्मक आणि कार्यात्मक घटक कोणता आहे तर उत्तर काय राहणार आहे पेशी। तर हे कोण म्हणलं रचनात्मक, हे बघा रचनात्मक आणि कार्यात्मक
स्ट्रक्चरल अँड फंक्शनल कोणी मांडलं हे कार्यात्मक, तर हे मांडलंय बेटा कोणी, तर हे मांडलं स्लायडेनने. कोणी मांडलंय? स्लायडेन. हे लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. काय काय बोलतो लक्षात येते काय तुम्हाला? आणि जर समजा प्राणी आणि वनस्पती पेशी ज्या आहेत, काय बोलतो मी, प्राणी आणि वनस्पती पेशी ज्या आहेत, म्हणजेच प्राणी आणि वनस्पती, मी काय बोलतो की प्राणी आणि कुठली वनस्पती घ्या, हे सर्व कशापासून बनलेली आहेत, तर हे सर्व पेशीपासूनच बनले. कशापासून बनले बेटा? तर हे कोणी मांडलं मग? तर हे सांगता यायला पाहिजेत. तर हे कोणी मांडलं? थिओडोर श्वाननी. कोणी मांडलं? थिओडोर श्वान. आणि समजा ओमनी सेल्युला सेल्युला जर बोललो मी, ओमनी सेल्युला सेल्युला म्हणजे काय, की बाबा अगोदर अस्तित्वात असलेल्या सर्व पेशी ज्या आहेत त्या पेशींचाच जन्म जो आहे. जरा सेकंड झालं रचनात्मक आणि कार्यात्मक म्हणून मधून रिपीट करतो. हा झालं का? तर का तर काय बेटा माहिती आहे का की पेशीवर अजून एक प्रश्न विचारला जात आहे की बाबा जी पेशी आहे, पेशी काय बोलतो लक्ष द्या, पेशी ही आपल्या शरीराचा शेवटचा पार्ट आहे. काय पार्ट आहे? शेवटचा. हे बघा, आणि अजून एक प्रश्न विचारला चालला पेशीवर की बाबा शरीर जे आहे आपलं, शरीराचा रचनात्मक, काय बोलतो मी, रचनात्मक आणि कार्यात्मक कार्यात्मक घटक कोणता आहे, तर याचं उत्तर काय राहील बेटा? पेशी. काय उत्तर राहील? पेशी. पेशी. फंक्शनल अँड स्ट्रक्चरल युनिट ऑफ अवर बॉडी इज सेल. कळालं का? म्हणजेच आपल्या शरीराचा रचनात्मक आणि कार्यात्मक घटक कोणता आहे बेटा? पेशी. पेशी. बघा, आपण पदार्थ पाहतो, जर आपण हे पदार्थ पाहिला याच्यामध्ये अणू आहेत, म्हणजे अणू हा याचा अतिशय सूक्ष्म घटक, शेवटचा पार्ट. तसा आपल्या शरीराचा, आपल्या बॉडीचा रचनात्मक आणि कार्यात्मक शेवटचा पार्ट कोणता आहे? सेल. कळतंय का काय बोलतो ते मी? आता पहा की हे कोण मांडलं मग असं रचनात्मक आणि कार्यात्मक घटक, हा सिद्धांत कोणी दिला हे माहीत पाहिजे. दिला स्लायडेनने. कोणी दिला? स्लायडेन. कोणी दिला बेटा हा सिद्धांत? स्लायडेन. आणि जर समजा तुम्हाला मी असं बोललो म्हणजे प्राण्यांचं शरीर असेल किंवा वनस्पतीचं शरीर असेल तर हे कशापासून बनलेलं आहे, तर ते बनलेलं आहे बेटा कशापासून? पेशींपासूनच. कशापासून बनलेलं आहे? आणि हे कोणी मांडलं? थिओडोर श्वाननी मांडलं. लक्षात घ्या की प्राणी असो किंवा वनस्पती असो, हे सर्व कशाचे बनलेले आहेत? पेशी पासून. हे कोणी मांडलं? थिओडोर श्वान. थिओडोर श्वान यांनी मांडलेलं आहे. लक्षात घ्या, जर मी तुम्हाला असं बोललो बाबा की सर्व पेशींचा जन्म, सर्व पेशींचा जन्म कशापासून होतो, तर अगोदर अस्तित्वात असलेल्या पेशीपासूनच होतो. हे कोणी मांडलं? रुडॉल्फ विरशॉ. रुडॉल्फ विरशॉ. हे बघा की सर्व सर्व ज्या पेशी आहेत ना, या पेशींचा पेशींचा जन्म कशापासून होतो, तर अगोदर अस्तित्वात असलेल्या, अगोदर काय बोलतो मी, अगोदर अस्तित्वात अस्तित्वात असलेल्या पेशीपासून, असलेल्या पेशीपासून होतो. कळालं का? हे कोणी मांडलं मग आता? रुडॉल्फ विरशॉ. लक्षात ठेवा, रुडॉल्फ विरशॉन काय मांडलं. आता पेशीचा आकार बघू आपण. हे रुडॉल्फ विरशॉन मांडलं, पेशी विविध आकाराच्या असतात, की त्या कार्यावरून, त्या पेशीचं कार्य कसं आहे त्यावरून पेशीचा आकार ठरत असतो. आपल्या शरीरामधील सर्वात लांब असणारी, सर्वात लांब असणारी पेशी कोणती असेल बेटा, तर ती पेशी कोणती आहे, ती म्हणजे आपली कोणती आहे, तर ती आहे बेटा चेतापेशी. कोणती पेशी आहे बोला? चेतापेशी जी आहे बेटा ती सर्वात लांब पेशी आहे. आणि सर्वात लहान पेशी जर बोललं तर मायकोप्लाज्म प्लाज्म गॅलिसेप्टम. कळतंय का? मायकोप्लाज्म गॅलिसेप्टम ही काय, सर्वात लहान पेशी आहे. आणि जर म्हटलं त्यांनी सर्वात मोठी, सर्वात मोठी पेशी कोणती आहे बेटा, तर ती आहे मग चेतापेशी. नाही, शहामृग आहे ना, शहामृग याचं जे अंड आहे ते एक पेशीच आहे. हे एक पेशीच आहे शहामृगाचं अंड, आणि ती सर्वात मोठी पेशी आहे.
लक्षात येतंय का मी काय बोलतो ते? काही प्रॉब्लेम काही अडचण असेल तर मला बोला. आणि विशेष म्हणजे की तुम्हाला शामरुगाचा अंडा जे आहे ना बेटा, हे जवळपास 18 सेंटीमीटर मोठा आहे. किती सेंटीमीटर मोठा आहे? 18 सेंटीमीटर. आता एक महत्वाचं की हे पेशी जे मोजण्याचं एकक आहे ना, पेशीचे आकार मोजण्याचं एकक जे आहे एकक, तर ते आहे मायक्रोमीटर. काय? मायक्रोमीटर. आणि जर तुम्हाला बोललं एक मायक्रोमीटर म्हणजे किती बेटा, एक मायक्रोमीटर तर यायला पाहिजे 10^-6. कळालं का? हे तुम्हाला व्यवस्थित जरास जमायला पाहिजे, काही प्रॉब्लेम नाही मग याच्यात. आणि थोडं थोडं एक परासरण अपरासरण काय असतं हे पण माहीत पाहिजेत. जर समजा तुम्हाला बोललो परासरणाबाबत, म्हणजे त्याला एक असतं बघा समपरासरणी द्रावण. काय बोलतो मी? समपरासन. समपरासन एक असतं अपरासन, अपरासन आणि एक असतं अतिपरासन. कळालं का? तर लक्ष द्या मी काय बोलतो महत्वाचं आहे आता, की बाबा समपरासन म्हणजे की लक्ष द्या, हे एक भांड आहे. हे काय? एक भांड आहे. आणि याच्यामध्ये जे पाणी आहे द्रव, काय बोलतो मी? पाणी. काय बोलतो? हे पाणी आहे. आणि याच्यामध्ये जर मी खजूर ठेवलं, खजूर किंवा मी एक खारीक ठेवली. काय ठेवली? खारीक. म्हणजे असं लिहितो इथं खारिका. काय बोलतो मी? खारीक कशी असते तुम्हाला माहित असेल ना? अशी असते खारीक, बरोबर आहे का? अशी असते की नाही बेटा? तर मी बघा लक्ष द्या, याच्यात अशी एक खारीक ठेवली. काय ठेवली? खारीक. जर या खारकेचं पाणी कमी असल, काय बोलतो मी? खारकेचं पाणी कमी असल आणि बाहेरचं पाणी जास्त आहे, म्हणजे हे जे काय भांड्यातलं पाणी आहे त्याच्यातलं पाणी कसं आहे? जास्त आहे. तर या या भांड्यातलं पाणी कुठं जाणार? खारकेमध्ये. खारक त्याला शोषून घेणार. तेव्हा त्याला काय म्हणायचंय बेटा? म्हणजे खारीक काय होणार? टम फुगणार ना. त्याला म्हणायचंय अवपरासन. काय म्हणायचंय? अवपरासन. त्याला कळालं का? त्याला म्हणायचंय अवपरासन. आणि जर अतिपरासन असेल बेटा, अतिपरासन, तर त्यावेळेस काय असतं की खारीक पहिलीच टम फुगलेली आहे. खारीक काय? पहिली टम फुगलेली आहे. समजा ही खारीक जी आहे ना, अशी ही पाण्यानं अशी टम फुगून गेली. ही खारीक म्हणजे याच्यामध्ये पाणी भरपूर आहे या खारकेमध्ये. आणि ही खारीक कशात ठेवली आपण की बाबा, की इथं बाहेर जे मीठ आहे, बाहेर काय? मीठ आहे. मीठ कळतंय का? मिठामध्ये ठेवली. तर मिठामध्ये पाणी आहे का? नाही. मिठामध्ये पाणी आहे का? नाही. पण याच्यामध्ये पाणी आहे की नाही? कशामध्ये? खारकेमध्ये. तर काय होणार? या खारकेतलं पाणी कुठे येणार? मिठामध्ये. म्हणजे खारीक काय होणार? अंकुचन पावणार, कमी होणार, आकसणार. खारीक काय होणार? आकसणार. म्हणजे मग याला म्हणतात बेटा काय? अतिपरासरण. काय म्हणतात याला? अतिपरासरण. हे परासरण. आता समपरासरण म्हणजे काय? की दोन्ही माध्यमातील पाणी सारखं असेल तर कुठलंच कुठं पाणी जाणार नाही. आणि परासरण घडण्यासाठी हे जे बोललो मी, परासरण पहिलं, दुसरं आणि तिसरं हे महत्वाचं आहे. परासरण घडण्यासाठी द्रव माध्यमाचीच आवश्यकता असते. कशाची माध्यम? कोणतं पाहिजेत पदार्थ? द्रव. म्हणजे द्रव माध्यम असायला पाहिजे तरच घडतं, नाही तर घडत नाही. आणि डिफ्युजन म्हणजे त्याला विसरण म्हणतो आपण. डिफ्युजन म्हणजे काय? विसरण. तर विसरण मात्र याला कोणीही माध्यमात घडून येऊ शकतं, विसरण. हे पण लक्षात ठेवणं आवश्यक आहे. तर ह्या पेशीबद्दलच्या बेसिक गोष्टीवर तुम्हाला प्रश्न विचारले चाललेत. हे बेसिक प्रश्न येतात, रिपीट बघा. डिटेल चॅप्टर आपण नंतर तर घेणारच आहोत. जय हिंद.